तेरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व श्रोत्या मित्रांना प्रीतीचा सलाम। आज मायवाराच्या निमित्ताने, जागतिक मदर डेच्या निमित्ताने सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा पाठवत आहे। आणि आज पूर्ण जगात आईच्या सन्मानाचा दिवस असल्यामुळे आपण दरवर्षी या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विविध ठिकाणी मोठमोठे प्रोग्राम घेत असतो आणि त्या कार्यक्रमात आपण विशेष आईचा सन्मान करीत असतो वेगवेगळ्या माध्यमातून। आणि आई ह्या पात्रावर, आईच्या जीवनावर पुष्कळसे संदेश देखील आपण ऐकतो आणि विविध पद्धतीने तिचा सन्मान आपण करीत असतो, कारण आपली जन्म देणारी ती आई आहे। आणि त्या आईच्या ह्या सन्मानाच्या दिवशी पुन्हा एकदा आपण सर्व श्रोते मित्र मिळून प्रार्थना देखील या संदेशाच्या शेवटी आपण प्रार्थना देखील करणार आहोत। आणि आज आपण मायवाराच्या निमित्ताने एका विशेष संदेशाकडे जाण्यापूर्वी एक शास्त्र वचन वाचतो आणि मग एक छोटं दोन कडव्याचे गीत गाऊन आजचा हा मायवाराचा संदेश आपण ऐकणार आहोत। पहिले समुएलाचे पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि 9 वचनापासून तर 20 वचनापर्यंत आजच्या मायवाराच्या विशेष संदेशासाठी हा शास्त्र भाग मी निवडलेला आहे। मी तुम्हाला सर्वांसमोर वाचून दाखवतो, मग प्रार्थना करून आजचे हे देवाचा संदेश आपण ऐकण्यासाठी तयारी होऊ। पहिले समुएल पहिला अध्याय 9-20 वचनापर्यंत। सिलो येथे त्याचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली। त्या प्रसंगी परमेश्वर मंदिराच्या द्वाराच्या बाजूस इलियाजक आपल्या आसनावर बसला होता। तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळाढळ रडली। ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील आणि माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीच्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराच्या व्हावा। एतदर्थ मी त्यास समर्पण करीन, त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरविणार नाही, असा तिने नवस केला। परमेश्वरापुढे ती अशी करुणा भाकीत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता। हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हालत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता। म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या नशेत असावी। एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर नशेत राहणार? तू ह्या आपल्या द्राक्षरसाच्या नशेतून मुक्त। हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुखित हृदयाची स्त्री आहे, मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही, मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते, मी आपली दासी कोणी अधम स्त्री नाही। असे समजू नका, मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका। मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते। तेव्हा आईने तिला म्हणाला, तू सुखाने जा, इस्रायलच्या देवाने जे मागणे तू केले आहे, इस्रायलच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देव। ती म्हणाली, हे आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी हो। मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही।
ती मंडळी अगदी पहाटे सुटून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली। मग एल्कानाने आपल्या स्त्रीस जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली। या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला। हा परमेश्वराकडे मागितला असे म्हणून तिने त्याचे नाव समुएल ठेवले। हा परमेश्वराकडे मागितला असे म्हणून तिने त्याचे नाव समुएल असे ठेवले। प्रार्थना करू। पवित्र पित्या, यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या पवित्र पायापाशी येतो, आभार मानतो, स्तुती करतो। पित्या, 2020 वर्षाच्या मे महिन्यापर्यंत आम्हा सर्वांवर तुझी निरंतरची कृपा राहू दिली आणि आज मायवाराच्या निमित्ताने आम्ही कोरोना व्हायरसमुळे एकत्र भक्तीत एकत्र येऊ शकलो नाही, परंतु ज्या ठिकाणी आम्ही आहोत, जशा स्थितीत तू आम्हास ठेवलाय, त्या स्थितीत प्रभू आम्ही तुझे गौरव करतो। आणि परमेश्वरा, पुन्हा एकदा मायवाराच्या निमित्ताने तुझे वचन बोलण्यासाठी तू संधी दिली। ऐकणाऱ्या आमचे सर्व मित्रगणांना, मला तुझ्या आत्म्याद्वारे आम्हा प्रत्येकाला नियंत्रित कर आणि आज आईच्या सन्मानार्थ परमेश्वराचे वचन देवाचा संदेश देण्यासाठी माझ्या पोटजिभेला स्पर्श करून तुझी कृपा पुरवण। परमेश्वरा, तुझ्या आत्म्याद्वारे आणि जे वचन वाचलेले तुझ्या आत्म्याद्वारे, त्या वचनातून तुझा उद्देश पूर्ण होण्यासाठी आम्हा प्रत्येकाचे नियंत्रण घे आणि ह्या संदेशाद्वारे ऐकणाऱ्यांच्या अंतकरणात कार्य कर। आम्ही मिळून तुझे गौरव करावे यासाठी आजचा हा संदेश आशीर्वादाचा होऊ दे अशी नम्रतेची प्रार्थना करत आहे। येशूच्या पवित्र नावाने मागतो, आमेन आमेन। बरं, आपण परमेश्वराचे वचन ऐकणार आहोत। आज हा विशेष प्रासंगिक विशेष असा एक प्रसंग आहे। जगभरात आईचा सन्मान केला जात आहे आणि आईचा सन्मान करावा इतकं ते योग्यतेचे पात्र पण आहे, कारण परमेश्वराने आई आणि वडील, पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी आई आणि वडील यांना सन्मान द्यावा सन्मान द्यावा सन्मान द्यावा अशी वचने आपल्याला वाचावयास मिळते, अनेकदा आपण ऐकून गेलो आहे। आणि आज जगभरात अशा प्रकारे आईचा सन्मान केला जात असून आपणही ज्या ठिकाणी आहोत, जसे आहोत तसेच आपल्या प्रत्येकाच्या आईचा उचित योग्य तो सन्मान करावा आणि तिच्यासाठी प्रार्थना करावी, आपले कर्तव्य पूर्ण करावे। जसे प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर असताना आपली आई तिने त्याला शारीरिक जन्म दिला, तिचा त्याने उचित असा मान केला, सन्मान केला। आणि 12व्या वर्षापासून आपण वचन वाचतो लुकाच्या पुस्तकात 2 अध्यायामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आई वडिलाच्या आज्ञेत राहिले। आणि म्हणून ज्यावेळेस आपण आई ह्या पात्राकडे बघतो, आपल्या आईकडे बघतो आणि संपूर्णपणे आईने आपल्यासाठी काय काय केलं या सर्व गोष्टींची आठवण आपण करतो, त्यावेळेस तिचा मान करणे हे शास्त्राच्या दृष्टीने, परमेश्वराच्या दृष्टीने हे योग्यच आहे। बरं, आजचा संदेश ऐकण्यापूर्वी मी काही वचने तुमच्या पुढे वाचत आहे की जर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आई वडिलांचा अनादर केला तर काय काय गोष्टी, काय काय घटना त्या मनुष्यासोबत घटू शकतात किंवा कशा प्रकारचे श्राप त्या मनुष्याला या जीवनामध्ये श्राप त्याच्या जीवनावर येऊ शकतात याविषयी मी काही वचनं आणि आई बाबांचा मान सन्मान राखण्याविषयी काही वचन आहे, ती फक्त वचन तुमच्यापुढे वाचून दाखवतो, मग आजच्या विशेष संदेशाकडे आपण जाणार आहोत। निर्गम पुस्तक त्याच्या 20 अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हटलंय, आपल्या बापाचा व आईचा मान राख, म्हणजे जो देश
म्हणजे कनान देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील। म्हणजे परमेश्वर इस्रायल लोकांना सांगत आहे की तुला मी तुम्हाला मी कनान देश देत आहे आणि त्या देशात जर तुला चिरकाळ राहायचं आहे म्हणजे तुझे मन भरेल एवढं जर जगायचं आहे आणि संपूर्ण इस्रायल वंशासाठी हे वचन होतं की तुम्हाला त्या देशात तुमचा वंश वंश जर जगायचा आहे त्या देशात तुम्हाला राहायचं आहे तर तुम्हाला एक आज्ञा आहे की तुम्ही आपल्या आईबाबाचा मान राखला पाहिजे। दुसरं एक वचन तुमच्यापुढे वाचतो निर्गम पुस्तक त्याच्या 21:15 वचन असं म्हटलंय कोणी आपल्या बापाला किंवा आईला मारहाण केली तर त्याला अवश्य जीवे मारावे। त्यावेळेस इस्रायल प्रजेला परमेश्वराची ही एक आज्ञाच होती की जर कोणी आपल्या आई बापाला विनाकारण मारहाण केली तर त्या मनुष्याला जो मारहाण करणारा मनुष्य म्हणजे ती मुलगी असू शकते मुलगा असू शकतो ज्या कोणी आई बापाला मारहाण केली त्याला अवश्य जीवे मारावे असं वचन होत। म्हणजे किती मोठा दंड होता आणि देवाच्या दृष्टीने आई बापाला मारहाण करणे हे किती मोठं पातक होत याचा विचार आपण करावा। तिसरं वचन आपल्यासाठी वाचत आहे इपिस्करास पत्र 6 आणि 1 वचन। तिथं असं म्हटलंय आपल्या आई बापाच्या आज्ञेत राहा कारण हे योग्य आहे। प्रेषित पौल इपिस्करास मंडळीला पत्र लिहिताना असं सांगते की आपल्या आई बापाच्या आज्ञेत राहा आणि हे योग्य आहे। कारण आताच आपण मी बोलता बोलता सांगून गेलो की प्रभू येशू ख्रिस्ती हे स्वतः 12 वर्षापासून म्हणजे लहानपणापासून आई वडिलांच्या आज्ञेत राहिले। बर 14 वचन मी आपल्यासाठी वाचत आहे मार्काचे सुवर्तमान 10:19 वचन प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपला बाप व आपला आई यांचा सन्मान राख अशी एक आज्ञा रूपाने बोलले। म्हणजेच निर्गम पुस्तकातील जुन्या करारातील जी आज्ञा आहे त्या आज्ञांची आठवण प्रभू येशू ख्रिस्ताने देखील करून दिली। नीतीसूत्रे पहिला नीतीसूत्रे 1:8-9 वचनामध्ये असं म्हटले आपल्या बापाच्या बोध एक आपल्या आईची शिस्त सोडू नको कारण बापाच्या बोध आणि आईची शिस्त हे तुझ्या शिराला भूषण गड्याला हार अशी आहे। म्हणजे आपल्या बापाचा बोध ऐकला आईची शिस्त तू सोडली नाही तर ते म्हणजे आई वडील हे तुझ्या शिराला भूषण आहे म्हणजे तुझे सन्मान आहे आणि तुझ्या गळ्याला हार अशी आहे। आणि म्हणून आपल्या बापाचा बोध ऐक आणि आपल्या आईची शिस्त सोडू नको असे नीती वचन लिहिणारा सलमोन राजा देखील आपल्याला एक उत्तम बोध देत आहे। पुढे नीतीसूत्रे 20:20 वचनामध्ये 20:20 वचनामध्ये असं म्हटले जो बापाला किंवा आईला साप देतो त्याचा दीप मारून त्याला निबिड काढून घेईल। म्हणजे तो मृत्यूमुखी पडू शकतो ज्याने आपल्या बापाला किंवा आईला साप दिला। शेवटचे वचन वाचून दाखवतो मग आजच्या संदेशाकडे आपण जातो। नीतीसूत्रे 30 नीतीसूत्र आणि त्याचं 17 वचन मी तुमच्यापुढे वाचून दाखवतो असं म्हटले जो डोळा बापाची थट्टा करतो आईचे ऐकणे तुच्छ मानतो त्याला खोऱ्यातले डोम कावडे टोचून बाहेर काढते। बघ किती मोठे श्रापित जीवन तो व्यक्ती जगेल जो आपल्या डोळ्याने म्हणजे आपल्या डोळ्याने आपल्या बापाला व आईला तुच्छ नजरेने बघेल। आज जगात ती परिस्थिती आपण पाहता। प्रत्येक वचनाचं मी स्पष्टीकरण करणार नाही कारण आपल्याला विशेष संदेश ऐकायचा आहे। म्हणून प्रस्तावना रूपाने पहिल्या अगोदरच मी ही वचने तुमच्या पुढे वाचत आहे की आज जगात अशी परिस्थिती आहे आई वडिलांना मारहाण केलं जात आईची शिस्तीचा अनादर केला जातो आईच्या मान करण्याऐवजी तिचा अपमान केला जातो तिच्या आज्ञेत राहण्याऐवजी मनमानी केली जाते आणि अशा अनेक घटनेतून आपण बघतो की आजच्या युवा पिढीमध्ये अनेक युवा युवती तरुण तरुणी
तुच्छ नजरेने आपल्या आईला आपल्या बापाकडे बघतात। आणि आज मायवार असल्यामुळे ही वचन मी आपल्या सर्वांसाठी आठवणीच्या रूपाने सांगत आहे की कधीही आपल्या आईला जन्म देणाऱ्या आईला तुच्छ नजरेने बघू नये। कितीही मोठे आपण झालो, कितीही या जगातील मान सन्मान हुद्दा जे काय मिळवलं, परंतु शेवटी आपल्याला जे आईने जन्म दिला तिची जागा आपण कोणाला देऊ शकत नाही। ती कशी असेल दिसायला, तिचा रंगरूप कसाही असेल, ती कदाचित शिकलेली असेल नसेल, तिचा चेहरा चांगला असेल नसेल, पण शेवटी जगात तुम्हाला मला आणण्याचं ती एकमात्र साधन ठरली। परमेश्वराने त्या आईच्या माध्यमातूनच या भूतलावर आपल्याला पाठवलं आहे। आणि म्हणून संदेशाच्या सुरुवातीच ही गोष्ट अत्यंत गंभीरतेने घेतली पाहिजे की आपल्या डोळ्याने तुच्छ नजरेने जर कोणी युवा अवस्थेत कोणत्याही अवस्थेत आपल्या आई बापाला तसं बघितलं तर देवाचं वचन सांगत की त्याचे जी नजर तिला तुच्छ नजरेने बघेल, जो डोळा तिला तुच्छ नजरेने बघेल, खोऱ्यातील डोम कावळे येऊन तो डोळाच काढून टाकते। आणि म्हणून एक छोटस एक कडव्याचं गीत मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे आईच्या सन्मानासाठी हे गीत गात आहे आणि त्याच्यानंतर आपण मुख्य संदेशाकडे जाणार आहोत। माझे से संभालती है वैसे ही येसु संभालेगा, अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा। माझे से संभालती राहों में गर काटे हो, मुसीबत भरा हो सफर, गोदी में यीशु उठा के तुझको खुद चलेगा कांटों पर, खुद चलेगा कांटों पर, खुद चलेगा कांटों पर, माझे से आंसू पोसती हर आंसू यीशु पोसेगा, तेरी एक हंसी के लिए वो अपना लहू बहा देगा, वो अपना लहू बहा देगा। माझे से संभालती वैसे ही येसु संभालेगा, अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा, मुझको कभी ना छोड़ेगा। बराच्या संदेशाचा शीर्षक आहे विश्वासयोग्य आईची प्रार्थना। परत सांगतो आजच्या संदेशाला इथून आपण सुरुवात करीत आहोत। संदेशाचा शीर्षक आहे विश्वासयोग्य आईची प्रार्थना। इथून आपण एक एक शब्द व्यवस्थित लक्ष देऊ आणि देवाचा हा संदेश आपण सर्वांनी ऐकू आणि त्याप्रमाणे आचरण करू। बरं, लक्ष देऊ। विश्वासयोग्य आईची प्रार्थना। भूतलावर या पृथ्वीवर प्रत्येकाला आपल्याला आई आहे आणि आईशिवाय या पृथ्वीवर जन्म होऊ शकत नाही आपल्या प्रत्येकाला माहिती। आणि ती आई त्या आईचा करावा तेवढा सन्मान अपुरा आहे आणि आपण केलाच पाहिजे।
आद्य स्थान हे परमेश्वराचे आहे। देवाचे स्थान कोणा मनुष्याला आपण देऊ शकत नाही, परंतु देवाने ठरवलेला जो मापदंड आहे त्या मापदंडात आईचा सन्मान करणे हे देखील सशास्त्र आहे। हे देखील परमेश्वराच्या वचनानुसार योग्य आहे। आपण विश्वास योग्य आईच्या प्रार्थना विषयी देवाचे वचन ऐकणार आहोत। पृथ्वीवर आपण बघतो आई ही एक विश्वास योग्य राहते, राहण्याचा प्रयत्न करते, परंतु असेही चित्र आपल्याला दिसतं, अनेक ठिकाणी घटना घडतात आणि आपल्या डोळ्यासमोर तसं चित्र बघायला मिळतं की आई जर आईची विश्वास योग्यता तुटली, आईने जर विश्वास योग्यता गमावली तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं, हे सुद्धा तितकंच कठीण आहे। हा परिणाम देखील तितकाच भयंकर आहे। आणि म्हणून प्रत्येक कुटुंबात आईने विश्वास स्वीकारावा ही तिच्या पतीची पण इच्छा असते आणि लेकरांची पण इच्छा असते की आपल्या आईने विश्वास योग्यतेने आयुष्य जगले पाहिजे। कारण आई जर विश्वास योग्य आहे तर तिची मुले आणि त्या मुलांचा वंश आणि पुढे येणारी प्रत्येक पिढी ही विश्वास योग्यतेत राहू शकते। आईने जर तसं वर्तन केलं, तसा स्वभाव धारण केला, देवाचे वचन तिने आपल्या अंतकरणात ठेवलं, देवाचे भय बाळगले, आपल्या पतीच्या अधीन राहिले आणि जर विश्वास योग्य जीवन जगली तर एका उत्तम अशा कुटुंबाची निर्मिती करून उत्तम अशा समाजाची निर्मिती करण्याची एक खूप मोठ सामर्थ्य ताकद त्या येत आहे। आणि म्हणून आज आपण ज्यावेळेस या विशेष मायवाराच्या प्रसंगी देवाचं वचन ऐकत असताना मला देखील एक आई आहे, तुम्ही ऐकणारे प्रत्येकाला एक आई आहे आणि त्या आईने आपल्याला वाढवलं, तिच्या विश्वास योग्यतेमुळे आज आपण येतपर्यंत आलो आहोत। जे काही घडवले देणारा देव आहे, योजना करणारा परमेश्वर आहे, पण माध्यम एक आई आहे बघा। आणि आज जर ही गोष्ट जर तुम्ही गंभीरतेने घेतली तर आपला विषय तुम्हाला आपल्या सर्वांना व्यवस्थित समजेल आणि पुढचे वचन जे आहे ते समजण्यासाठी परत परत मी सांगतो आपले अंतकरण देवाचे वचन ऐकण्याकरता उघडे करा। देवाचा हा संदेश व्यवस्थितपणे प्रत्येकाने ऐकावा अशी मी परत एकदा आग्रहाची विनंती करतो। विश्वास योग्य आहे। ज्यावेळेस एका कुटुंबाला, एका तरुणाला, एका तरुणीला, एका समाजाला, एका मंडळीला अशा विश्वास योग्य आई ज्यावेळेस प्राप्त होतात, सहज प्राप्त होत नाही, ते पण देवाची एक मोठी कृपा आहे, तीही एक परमेश्वराची मोठी कृपा आहे। आणि ज्यावेळेस विश्वास योग्य आई आपल्याला प्राप्त होते त्यावेळेस मी आधीच सांगितलं की जे आशीर्वाद प्राप्त व्हायचे ते सर्व आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात। आईची विश्वास योग्यता प्रथम परमेश्वराची विश्वास योग्य आई असली पाहिजे। देवाशी ज्या परमेश्वराने तिला जीवन दिलं, ज्या परमेश्वराने तिच्याद्वारे कुटुंब स्थापन केलं, त्या ती आई देवाशी विश्वास योग्य राहायला पाहिजे। दुसरी गोष्ट त्या आईने आपल्या पतीशी विश्वास योग्य राहायला पाहिजे। तिसरी गोष्ट त्या आईने आपल्या कुटुंबाची विश्वास योग्य राहायला पाहिजे। जर अशा प्रकारे आई विश्वास योग्य राहिली तर पुढे काय होणार हीच गोष्ट आज आपण हन्नेच्या जीवनातून ऐकणार आहोत। हन्ना हे नाव प्रत्येक पवित्र शास्त्र समजणारे वाचणाऱ्या प्रत्येकाच्या ओठावर ते नाव आहे आणि परिचयाचे नाव आहे। हन्ना एक विश्वास योग्य आहे। विश्वास योग्य आणि प्रार्थना करणारी आहे। आणि आपला विषय आहे, आजच्या संदेशाचा विषय विश्वास योग्य आईची प्रार्थना। किती मोलाची आहे ही प्रार्थना। आणि आज आपण विश्वास योग्य आईची प्रार्थना या गोष्टी ऐकणार आहोत। ज्यावेळेस आपण समूलाचे पुस्तक आपण वाचून घेतलेलं आहे, आधीच वाचून घेतलेलं आहे की ह्या आईने हन्नाने एक प्रार्थना केली
आणि ती प्रार्थना करण्यापूर्वी तिची मनस्थिती काय होते ती मनस्थिती बघो। टप्प्याटप्प्याने प्रथम हन्नाने प्रार्थना केली, एका आईने प्रार्थना केली, ती प्रार्थना करण्यापूर्वी हन्नेची मनस्थिती काय होती आणि मग तिने प्रार्थना काय केली आणि तिच्या प्रार्थनेनंतर देवाने तिचं मागणं कबूल केलं, देवाने तिची तिला जे आवश्यक होते ती देणगी दिली, त्याच्यानंतर तिची विश्वास योग्यता। अशा तीन भागात हा संदेश आपल्याला ऐकायचे। परत एकदा सांगतो, पहिला मुद्दा आपल्या आजच्या संदेशाचा आहे की हन्ना नावाची जी आई आहे तिने प्रार्थना केली, तिची मनस्थिती प्रार्थना करण्यापूर्वीची तिची मनस्थिती, तिने प्रार्थना काय केली आणि प्रार्थना करून परमेश्वराने तिची मागणी मान्य केल्यानंतर तिची विश्वास योग्यता काय, अशा तीन भागात आपण हा संदेश ऐकणार आहोत। ज्यावेळेस तिने प्रार्थना केली, परमेश्वराचे वचन आपल्याला सांगतं, आपण समुएलचे पुस्तक पहिला अध्याय वाचून घेतलेलं आहे, जे आपल्याला पाहिजे तेवढं वचन आपण वाचलेलं आहे। आज हा संदेश एक ते तीन अध्यायावरच्या जवळपास सात अध्यायापर्यंत हा संदेश असेल असं आपण म्हणतो। बर, तिने ज्यावेळेस प्रार्थना करावी यापूर्वी तिच्या तिची मनस्थिती काय होती, तिची जीवनाची स्थिती काय होती। वचनात म्हटलंय की तिला एक उत्तम असा पती होता, एल्काना नावाचा पती होता। ती इफ्राईम अशा एका प्रदेशामध्ये राहायची। इफ्राईम हा प्रदेश उत्तम संपन्नतेचा देश आहे आणि एल्काना नावाच्या पतीची ती पत्नी होती। पती देखील अत्यंत धार्मिक स्वभावाचा मनुष्य होता। जगातील ज्या सर्व आवश्यकता पाहिजे एका मनुष्याला जगण्यासाठी, त्या सर्व आवश्यकता पूर्तता होईल एवढी धनसंपत्ती त्या कुटुंबाकडे होती। तिसरी गोष्ट, हे सर्व काय होत, ते एका संपन्न देशाचे रहिवासी होते, धार्मिक पती असल्यामुळे आणि ती हन्ना ही आई देखील धार्मिक असल्यामुळे परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं होतं। पण देवाचे वचन सांगत की स्वतः परमेश्वराने तिची कुश बंद केली होती। तिची कुश बंद करणे म्हणजे तिला संतान नव्हतं, ती वांछ होती। इफ्राईम प्रदेशातले आहे, संपन्नतेचा देश आहे, धार्मिक पती आहे, सुख सुविधांनी भरलेलं जीवन आहे। पण दुःखाची गोष्ट ही आहे की जे संतानाचे सुख आहे, मुलगा किंवा मुलीचे जे सुख आहे, जे प्रत्येक आई ज्या सुखाची अपेक्षा करते की मला देखील मुलगा पाहिजे, मला देखील मुलगी पाहिजे, देवाने माझी काळजी घ्यावी, परमेश्वराने माझी कुश खोलावी आणि मला आशीर्वाद द्यावा, माझ्या गर्भातून मला माझे पोटचे फळ मिळावे। आणि प्रत्येक स्त्री जिचं लग्न झालं, विवाह झाला, त्या प्रत्येक विवाहित स्त्रीची एक मोठी अपेक्षा आणि इच्छा असते की तिला संतानाचं सुख मिळायला पाहिजे। आणि वचन असं शिकवतं की तिची कुश देवानेच बंद केली। जसं सारे विषय आपण बघतो, साराची कुश देखील देवाने बंद केली होती, म्हणजे ती देखील वाच होती। रिबका देखील वाच होती, राहिलीही वाच होती। एलिशिबेकडे पाहिलं तर तीही पुष्कळ वर्ष तिलाही संतान झालं नाही, पण देवाने त्याच्या विशेष उद्देशासाठी ह्या ज्या मी काही आईंच्या नावं सांगितलं ह्यांना आपल्या योजनेत परमेश्वरने सामावून घेतलं आणि त्यांचं वाचपण दूर केलं, त्यांना संतानं दिली आणि परमेश्वराने त्या संतानाद्वारे देवाचा उद्देश पूर्ण केला। ही बाई देखील हिची कुश बंद आहे, हिला देखील संतानाचं सुख नाही। ही धार्मिक बाई आहे, पती धार्मिक आहे, सर्व कार्य व्यवस्थित आहे, धार्मिक कार्य सर्व व्यवस्थित आहे, पण तिची कुश बंद आहे। तिच्या पती जेव्हा जेव्हा दर वर्षाप्रमाणे ज्या ज्या वेळेस ते सिलो या ठिकाणी जे धार्मिक अर्पण यज्ञ करायचा जो
करायचे जे स्थळ आहे यरुशलेम पासून काही 25-30 किलोमीटरचे हे स्थळ. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी होमार्पण करायचा तिच्या पती एल्कान आणि ज्या ज्या वेळेस ते हन्नेला घेऊन जायच्या त्या कुटुंबासाठी ज्यावेळेस कोकरू वध करायचे यज्ञ करायचे त्यावेळेस जो भाग देवाचा देवाचा भाग देवाला द्यायचे याचकाचा भाग याचकाला द्यायचे आणि जो भाग त्या अर्पण करणाऱ्या यज्ञ करणाऱ्या कुटुंबाच्या कुटुंबाला मिळायचा त्यावेळेस तिच्या पती तिला दुप्पट वाटा देत असे. म्हणजे पतीची प्रेम सुद्धा तिच्यावर खूप होत. पण वचनात असं म्हटले तिला संतानाचं सुख नव्हतं आणि हे सुख नसल्यामुळे तिची सवत म्हणजे पन्नीना तिला मनस्वी चिडवत असे. वचनात असं म्हटले ती वारंवार तिला त्रास देत असे. मानसिक त्रास तिला झालेला होता. कदाचित ती निसंतान आहे तू वाद आहे असे काही शब्द वापरून तिने पुष्कळ दिवसापासून तिच्या वाद अवस्थेबद्दल तिची निंदा नालस्ती केली होती. तिला चिडवलेलं होतं. म्हणून वचन म्हणतं की ती कुडत होती. आतल्या आत ती कुडत होती. दुःखाने तिचे अंतकरण व्यथित झालेलं होतं आणि असे दुःख भरलेली अंतकरणाची ही स्त्री मनातल्या मनात रडत होती. वचनात असं म्हटलंय की एकीकडे तिच्या पती तिला दुप्पट वाटे द्यायच्या परंतु ते दुप्पट वाटे बघूनही तिच्या अंतकरण रडत होत. स्पष्ट म्हटलंय ती कधी कधी जेवत हे नसत. तिच्या पती तिला सांत्वन देत असे आणि तो असेही बोलला तिच्या पती की मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही का मी तुझ्यावर कृती करीत नाही का. हे शब्द सांत्वन देण्यासाठी हन्नेला सांत्वन देण्यासाठी तिच्या पती असे शब्दाने तिला सांत्वन देत असेल परंतु तिची संतानाचे सुख तिची कुश देवाने बंद केली होती आणि ते दुःख तिच्या मनात अटकलेलं होत. आणि अशा स्थितीत ही बाई हन्ना ही स्त्री एक प्रार्थना करते. आता दुसऱ्या मुद्द्यात मी जाण्यापूर्वी पहिल्या मुद्द्यातली काही गोष्ट बोधरूपाने आपल्या सर्वांसाठी सांगत आहे. संतानाचे सुख नव्हते. जगातील सर्व सुखे तिचे होते परंतु संतानाचे सुख देणे हे देवाचे हक्क आहे. परत एकदा सांगतो मनुष्य या पृथ्वीवर त्याच्या ज्ञानाने त्याच्या मेहनतीने त्याच्या बुद्धीने पारंपरिक पद्धतीने वाडवडिलांच्या जो वारिस भाग आहे त्याचा हिस्सा आहे. या सर्व गोष्टीने जगातील सर्व सुख एक मनुष्य प्राप्त करू शकतो परंतु संतानाचे सुख मनुष्याच्या युक्तीने बुद्धीने मिळू शकत नाही. संतानाचे सुख देणे हे सर्व समर्थ देवाच्या हाती आहे. तोच परमेश्वर जगातील प्रत्येक आईला संतानाचे सुख देतो. आणि आज हा संदेश ऐकता ऐकता अशी एखादी स्त्री जिचा विवाह झाला आणि जिला आतापर्यंत संतानाचे सुख प्राप्त झाले नाही तर आज या मायावराच्या संदेशातून आपल्यासाठी एक विशेष संदेश आहे की ह्या स्त्रीने मनाच्या दुखित स्थितीमध्ये जगातील सर्व सुख असून तिचे मन दुःखाने भरलं अशा दुःखाच्या ठिकाणी देवावर तिचा विश्वास होता. प्रार्थना करणारी बाई होती. धार्मिक तिचे जीवन होत. सगळं काय असूनही परमेश्वराने तिची कुश बंद केली. यापूर्वीही तिने अनेक प्रार्थना केल्या परंतु अशा दुःखमय स्थितीत तिची सवत तिला चिडवत आहे. कदाचित आजूबाजूचे तिच्याविषयी निराशाजनक शब्द वापरत असतील मला माहिती नाही. नकारात्मक शब्द बोलले असतील माहिती नाही. आता तुला संतानाचं सुख लाभणार नाही अशा प्रकारे नकारात्मक शब्दांनी तिला आणखी त्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं तिला दुःख झालं असेल हे सर्व तिने ऐकलं आणि तिचं अंतकरण अत्यंत दुःखाने भरलं आणि दुःखाने भरलं अंतकरण घेऊन देवाकडे ती प्रार्थने लागली. माझ्या प्रिय भगिनी
बहिणींनो, आज ज्यावेळेस तुम्ही हा संदेश विशेष तुमच्यासाठी आहे, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे वचन ऐकत आहात, ही स्त्री अशा दुखाच्या स्थितीत मंदिराच्या रस्त्या तिने पकडला, देवाच्या दरबार तिने गाठला, परमेश्वराच्या सानिध्यात जाण्यासाठी ती निर्णय घेतला, निर्णयच घेतला नाही, ती गेलीच म्हणा, ती गेलीच देवाचे मंदिर ती गेली। कदाचित होऊ शकता ऐकता ऐकता तुम्हातील कोणी असं निसंतान असेल ज्यांना संतानाचे सुख भेटलं नाही, आज मी परमेश्वराच्या वचनाचा आधार घेऊन तुमच्या पुढे हे वचन सांगू इच्छितो। हन्नाबाई अशा दुःखमय स्थितीत मंदिराच्या दरबारी गेली, देवांच्या मंदिरी गेली। मला माहिती नाही की तुम्ही अशा दुःखमय स्थितीत कुठे जाता, मनुष्य कदाचित तुमची निंदा करत असेल, तुम्हाला स्वतःला वाईट वाटत असेल, कदाचित तुमच्या सासू सासऱ्याकडून कदाचित तुम्हाला निराजनक शब्द मिळाले असेल, होऊ शकतं तुमच्या अडोशी पडोशीकडून, तुमच्या मित्रमंडळीकडून दुःखाचे शब्द कदाचित तुम्हाला मिळाले असतील, पण अशा वेळेस एक रस्ता तुमच्याकडे आहे आणि तो आहे येशूचा दरबार, देवाचं मंदिर, प्रार्थनेचं घर, घरातच आपल्या देवाच्या उपस्थितीत जाणं, परमेश्वरावर जो विश्वास आहे त्याची जी प्रार्थना आपण करतो, अधिक प्रार्थना करण्यासाठी एक पाऊल उचलणे। आणि हन्ना ज्यावेळेस अशा स्थितीमध्ये देवाची आठवण करून ज्या देवाने तिची कुश बंद केली, मी संतान ठेवलं, त्या देवाकडे परत एक पाऊल तिने वाढवलं आणि त्या परमेश्वराच्या सानिध्यात जाऊन आपले पूर्ण मन मोकळे करण्यासाठी ती निघाली। आज जर तुम्ही मायवाराच्या दिवशी देवाचे वचन ऐकलं आणि जर का निसंतान अवस्थेत तुम्ही असल्या एखादी आई बाई, तर अविशेष संदेश तुमच्यासाठी आहे, देव तुमची वाट पाहत आहे। आतापर्यंत तुम्ही प्रार्थनात राहिल्या, आतापर्यंत तुम्ही विश्वास केला, आतापर्यंत कदाचित अडोशे पडोश्यापासून पतीपासून अनेक लोकांकडून तुम्ही जर दुःखाचे शब्द ऐकले, तर तुमचा निर्माण करता तुम्हा संतानाचे सुख देणारा परमेश्वर तुमची वाट पाहत आहे। पण पाऊल आपल्याला उचलावं लागेल। हन्नाने ते पाऊल उचल आणि ती देवाच्या मंदिराकडे गेली, शिलो या ठिकाणी असलेल्या त्या मंदिरात गेली। पुढे वचन असं शिकवतं की ज्यावेळेस ती मंदिरी गेली, पहिला अध्याय त्याच्या 10व्या वचनात असं म्हटलंय की त्या मंदिराच्या दरवाजाच्या एका बाजूला एली याजकाचं आसन होतं, म्हणजे त्यावेळेस शास्त्यांचा वेळ होता आणि एली याजक हा त्यावेळेस शास्ता होता, न्याय देणारा होता। कदाचित त्या मंदिराच्या दरवाजाच्या बाजूला लोकांना सल्ले देण्यासाठी, लोकांना न्याय करण्यासाठी एलियाजक त्या मंदिरात होते। आणि ती बाई ज्यावेळेस ती मंदिरात जाते, लोकांचं खाणं पिणं चालू आहे, खाणं पिणं आटपलं लोकांचं, यज्ञ झाल्यावर लोक त्या ठिकाणी जेवण पाठवायचे आणि खाणं पिणं करायचे, आणि अशा प्रसंगातून एका आनंदाच्या वातावरणातून ही बाई मंदिराच्या दाराकडे गेली, देवाच्या मंदिराच्या दारा। ज्या ज्या वेळेस असे आनंदाचे पुष्कळ प्रसंग येतील आणि तुमच्या मनाला जर दुःख आहे, तर आज एक संकेत तुमच्यासाठी आहे की त्या आनंदाच्या प्रसंगातून, आनंद करणाऱ्या लोकातून ह्या बाईने रस्ता चर्चचा धरला, देवाच्या मंदिराचा धरला, प्रार्थनेचा रस्ता धरला, परमेश्वराच्या उपस्थितीची मोठी आशा धरली आणि ती मंदिराकडे उडाली। मंदिरात गेली असं म्हटलंय, ती तिचे मन व्यथित झाल्यामुळे, दुःखित त्याचे मन झाल्यामुळे असं म्हटलंय की ती परमेश्वराची करुणा भाकून भाकून ठडाट ठडा रडली, ती देवासमोर रडली। आज या
मायवाराच्या संदेशात हन्नेची प्रार्थना या दुसऱ्या मुद्द्यात तुम्ही जाण्यापूर्वी ही प्रार्थना करण्यापूर्वी त्या महिलेचं त्या बाईचं त्या स्त्रीचं मन बघा. इतक्या मोठ्या दुखाच्या स्थितीत ती कोणा मनुष्य पुढे रडली नाही, ढळाढळा ती पतीच्या समोर रडली नाही. तिची सवत तिला चिडवत होती, तिच्या पुढे ती रडली, मनातल्या मनात रडली. ती या अगोदरही रडली पण ढळाढळ मनुष्य समोर ती रडली नाही. देवाच्या मंदिरी जाऊन देवाच्या उपस्थितीत ढळाढळ रडली ती. तुम्ही आणि मी कोणापुढे रडतो? मनुष्य पुढे का? जो मनुष्य आपला मजाक करतो, जो मनुष्य पुढे रडले तर मनुष्य दुसरीकडे जाऊन आपल्या नावाचा आपल्या कदाचित आपला अपमान करेल. पण धन्य तो मनुष्य, धन्य ती स्त्री जी देवाच्या चरणाजवळ जाऊन ढळाढळा रडली. पवित्र शास्त्रातले एक चरित्र तुम्हाला आठवत असेल, शिमोन कोळीच्या घरात प्रभू येशू ख्रिस्ताला भोजनाला बोलवलं आणि त्या भोजनाच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त भोजनाच्या मेजावर असताना एक अशीच दुःखित अंतकरणाने भरलेली एक बाई आली. शास्त्र तसा शब्द वापरलाय की ती एक पापी स्त्री होती आणि ती स्त्री आली आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायापाशी येऊन वचनात असं म्हटलंय की त्याच्या पायाजवळ ती ढळाढळा रडली आणि तिचे अश्रू प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायावर तिने पाडले. तसंच ही बाई पण हन्ना पण परमेश्वराच्या मंदिरात गेली आणि देवाची करुणा म्हणजे काय, देवाची करुणा म्हणजे काय, जो परमेश्वर आपले दुःख बघून मनुष्याचे दुःखाकडे लक्ष देतो आणि त्याचे अंतकरण कंपायमान होते, जो आपल्यावर करुणा करतो, आपली दयनीय स्थिती बघून हस्तक्षेप करतो तो परमेश्वर, त्याचे अंतकरण करुणेने भरलेलं आहे. आणि म्हणून प्रार्थना करण्यापूर्वी या बाईने आपले जे व्यथित अंतकरण आहे ती ढळाढळा प्रभू समोर देवासमोर रडली आणि मग ती रडून प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? आता आपण संदेशाचा दुसरा मुद्दा बघत आहे, हन्नेची प्रार्थना. सुरुवात केली तिने प्रार्थना, हे सेनाधीश परमेश्वर. हा शब्द जवळपास पवित्र शास्त्रात 218 वेळेस आलेला आहे. कदाचित हा आकडा चुकू शकतो, परंतु मी जी माहिती वाचली त्यावरून सांगतो, हा जो शब्द भजनाच्या पुस्तकामध्ये स्तोत्रमध्ये आहे, उत्पत्तीमध्ये आहे आणि अनेक ठिकाणी हा शब्द आहे, सेनाधीश परमेश्वर, सेनांच्या यहोवा. प्रार्थनेचा पहिला शब्द होता त्या स्त्रीचा, हे सेनाधीश परमेश्वर, म्हणजे स्वर्गातील संपूर्ण सेनेचा अधिपती, सेनाधीश, सेनाचा अधिकारी, पृथ्वीवरील जे काही आहे त्या प्रत्येकाच्या अधिकारी, सेनेचा यहोवा, म्हणजे ज्याच्याकडे करोडो करोडो दूत आहे, ज्याच्याकडे मिखाईल सारखे युद्ध करणारे दूत आहे. आणि अशा हा सैन्यांचा यहोवा, सैन्यांचा परमेश्वर. तिच्या प्रार्थनेमध्ये अद्भुत अशा प्रकारची ती प्रार्थना आहे. ते शब्द इतके चांगले वापरले की हे सैन्यांचा यहोवा, सेनाधीश परमेश्वर. ज्या ज्या वेळेस आपण प्रार्थनेला बसतो परमेश्वरासमोर, त्यावेळेस तुम्हाला आणि मला त्या देवा संबंधाने काय समजलं, परमेश्वर कोण आहे, तो या पृथ्वीवरील एक सामान्य कोणी व्यक्ती नाही, या पृथ्वीवरील नावाजलेल्या एखाद्या व्यक्तीचं नाव नाहीये परमेश्वर. म्हणजे जसं मनुष्य आज परमेश्वराची व्याख्या करतो, जसा मनुष्य आज परमेश्वर म्हणतो, देव म्हणतो, तशी ही व्याख्या नाही. स्वर्ग आणि पृथ्वीचा जो संपूर्ण सर्वाधिकारी आहे तो आहे सैन्यांचा परमेश्वर. अगोदरच मी बोललो, ही धार्मिक स्वरूपाची स्वभावाची बाई होती,
देवाची भयमानणारी बाई होती, परमेश्वराच्या प्रार्थनेवरतीचा विश्वास होता, देवावरतीचा विश्वास होता। दरवर्षीप्रमाणे एका यहुदी माणसाला तीन वेळा तरी कमीत कमी यज्ञ करायला पाहिजे आणि एका विशेष ज्या ठिकाणी नेमून दिलेलं स्थळ आहे त्या ठिकाणी जायला पाहिजे, ते सणामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, ती परंपरेनुसार आणि वचनाप्रमाणे योग्य ते कार्य करणारी, योग्य ती धार्मिक कार्य करणारी अशी ही बाई होती। तिला कल्पना होती, माझा परमेश्वर हा सेनाधीश परमेश्वर आहे। मी ज्या दिवशी प्रार्थना करते, ज्या देवापुढे माझे दुःख व्यक्त करते, ज्या देवापुढे मी ढराढ रडली, तो परमेश्वर माझे अश्रू बघतो, माझे दुःख बघतो आणि तो सैन्यांचा सेनाधीश परमेश्वर आहे। आज मायवाराच्या निमित्ताने एका आईची प्रार्थना पण ऐकता, माझ्या प्रिय भगिनी आई, जीवनात कधी कधी तुम्ही प्रार्थना करणारे आहे, मला माहिती आई प्रार्थना करणारे आहे, तुम्ही किती प्रार्थना करतात हे तुम्हाला स्वतःला माहिती, देवाला माहिती। परंतु आज प्रत्येक आईसाठी आजच्या संदेशातून एक विशेष गोष्ट मी सेवक यांना त्यांनी तुमच्या पुढे सांगू इच्छित, या आईकडे जर आपण व्यवस्थित बघितलं, ह्या हण्णेबाईकडे जर आपण व्यवस्थित बघितलं, तर तिची प्रार्थना करण्याची जी प्रवृत्ती आहे खूप महान प्रार्थना तिने केलेली आहे। प्रार्थना करण्याचे तिचे अंतकरण परमेश्वराची उपस्थिती आकर्षून घेणारी ती प्रवृत्ती आहे। काय तुम्ही जेव्हा प्रार्थना करतात तुम्हाला वाटतं का माझा परमेश्वर हा सैन्यांचा यहोवा परमेश्वर आहे आणि मी ज्यावेळेस प्रार्थना करेन त्यावेळेस माझ्या देवाची उपस्थिती माझ्या सोबत राहील, मी ज्यावेळेस प्रार्थना करेन त्यावेळेस स्वर्ग आणि पृथ्वीचा उत्पन्न करता परमेश्वर जो सेनाधीश परमेश्वर आहे त्याच्या उपस्थितीत मी जाईन, माझ्या प्रार्थनेने माझ्या अश्रूने माझ्या परमेश्वर माझ्यावर करुणा करेल अशी प्रार्थना आपण करतो का? अशी प्रार्थना आपण कधी कधी सकाळी उठून प्रार्थना उपकार स्तुतीची प्रार्थना, दुपारी कदाचित उपकार स्तुतीची प्रार्थना, एखादी विनंतीची प्रार्थना, भोजनासाठी प्रार्थना, पारिवारिक प्रार्थना, उपवास प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना, लेकरांसाठी प्रार्थना, पतीसाठी प्रार्थना, घरासाठी प्रार्थना, शेतीसाठी प्रार्थना, मंडळीसाठी प्रार्थना, अनेक प्रार्थना आया आई म्हणून तुम्ही करीत असता, परंतु कधी अश्रू तुमच्या डोळ्यातून एक सारखे वाहत आहे, अशी एखादी दुःखमय परिस्थिती तुमच्यावर ओढवलेली आहे, कुटुंबावर ओढवलेली आहे आणि अशा वेळेस तुम्ही देवाला आकर्षून घेणारी प्रार्थना, देवाची उपस्थिती मध्ये जाणारी प्रार्थना, अशा एखाद्या प्रार्थनेचा अनुभव तुम्हाला आहे का? की ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना करीत होते तुमचे अश्रू हे थांबत नव्हते, तुमचे अंतकरण हे दुःखाने भरलं होतं आणि अशी तुम्ही प्रार्थना केली की त्या दिवशी तुमचा सर्व समर्थ सेनाधीश यहोवा प्रभू तुमची प्रार्थना ऐकली, त्याने ऐकली आणि त्याची उपस्थिती तुम्ही अनुभवली। अशी काही साक्ष आहे काय? असेल तर खूप चांगलं, पुढे करा, नसेल तर या आईच्या या दुःखित मनाच्या एका स्त्रीची प्रार्थनेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे। या प्रार्थनेमध्ये पहिला शब्द होता, हे सेनाधीश परमेश्वरा तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलंबून करशील, मी तुझी दासी आहे। तिने आपलं स्थान कुठं ठेवलं बघा, सैन्यांचा परमेश्वर म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वीचा तो अधिकारी परमेश्वर आहे आणि मी तुझी दासी आहे म्हणजे मी गुलाम आहे, मी तुझी दासी आहे, माझ्या इच्छेप्रमाणे नाही परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे, कारण तू आतापर्यंत तुझ्या इच्छेप्रमाणेच माझी कुश बंद केलेली आणि मला
निसंतान ठेवलेला आहे. म्हणून मी तुझी दासी याच्या अगोदर मी प्रार्थना केल्या, परंतु माझ्या प्रार्थनेकडे तू लक्ष दिलेलं नाही. म्हणून इथं ती प्रार्थनेमध्ये असा शब्द वापरते की माझ्या म्हणजे तुझ्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील. म्हणजे हे देवा, आपल्या दासीच्या दुःखाकडे तू अवलोकन कर, अवलोकन कर. ज्यावेळेस एका स्त्रीच्या स्वभावामध्ये हा दासपणाचा स्वभाव येतो, हा नम्रतेचा स्वभाव येतो, परमेश्वराच्या योजना आणि देवाचे कार्य करण्यासाठी ज्यावेळेस एक स्त्री आपल्या देवाच्या हातात समर्पित होते, दासपण ती धारण करते. वचनात असं म्हटले, तीच प्रार्थना तिने केली, प्रभो आपल्या दासीच्या दुःखाकडे तू बघ. म्हणजे देव तिच्या दुःखाकडे आतापर्यंत बघत नव्हता काय? देव सर्व बघत होता, परंतु प्रार्थनेकडे ती आपलं उत्तर मागण्यासाठी देवाकडे, देवाकडून उत्तर मागण्यासाठी अशी प्रार्थना केली. पुढे ती प्रार्थना काय करते? आपल्या दासीला विसरणार नाही परमेश्वरा, आपल्या दासीच्या दुःखाकडे अवलोकन कर आणि आपल्या दासीला तू विसरणार नाहीस, आपल्या दासीला तू पुत्र संतान देशील. मोठा विश्वास आहे त्या प्रार्थनेमध्ये. आपल्या दासीला तू पुत्र संतान देशील, काय मागायचं ते पण तिने ठरवलं आणि देवापुढे सरळ सरळ शब्दाने सांगितलं की आपल्या दासीला तू पुत्र संतान देशील. तर आता प्रार्थनेचा मुख्य भाग, तर तो आयुष्यभर परमेश्वराच्या व्हावा, इतदर्थ मी त्यास समर्पण करेन. आयुष्यभर आजीवन प्रभु मी तुला समर्पित करेन, येतपर्यंत मी समर्पण करण्यास माझी तयारी आहे, येतपर्यंत त्या पुत्र संतानाला तुझ्यासाठी समर्पण करण्याची माझी तयारी आहे. आजच्या संदेशाचा दुसरा एक महत्वाचा मुद्दा, त्या प्रार्थनेतून आपण काय शिकतो? जर त्यावेळेस तुम्ही समुएल पुस्तक ज्यावेळेस लिहिलं, त्याच्या अगोदर शास्त्रे पुस्तक आहे, एक छोट रुत पुस्तक मध्ये आहे, परंतु ते शास्त्रांच्या काळातीलच घटनेला पुढे नेणारं पुस्तक आहे रुत पुस्तक. रुद्र पुस्तक हे चार अध्यायांचे एक छोटं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या पुढे जर गेले तर शास्त्रांचा काळ म्हटला जातो आणि शास्त्रे पुस्तकाच्या, तुम्हाला सर्वांना ती परिस्थिती माहिती आहे, शास्त्रांच्या वेळेस काय इस्रायल जनतेची काय परिस्थिती होती, आध्यात्मिक जीवन कसं होतं, याच्यासाठी एकच वचन वाचतो. शेवटचा अध्याय शास्त्रे पुस्तकाचा 21 अध्याय आणि त्याचं 25 वचन, त्या काळी इस्रायलला कोणी राजा नव्हता, म्हणजे कोणीही मनुष्य विशेष मार्गदर्शक म्हणून त्यांचा नव्हता. शास्त्रे वेळप्रसंगी देवाने उभे केले, परत पापाला गेले, ते लोक पापाकडे वळले, परत ते दुश्मन लोकांच्या हाती सापडले, गुलाम बनले, परत कोणीतरी दास देवाचा उभा केला, शास्त्र उभा केला, सोडवलं, असं ते चालू होत. आणि शास्त्रे पुस्तकात लिहिणारा शेवट करताना असे म्हणतो, ज्याला जसे बरे दिसे तसे तो करे, म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणारे लोक त्यावेळेस होते. आणि अशाच प्रसंगात, अशाच या कालखंडात हन्नेने प्रार्थना केली. आता तिने जी प्रार्थना केली तिचा महत्वाचा मुद्दा तुमच्या पुढे सांगते. या हन्नेने जी प्रार्थना केली ती स्वकेंद्रित प्रार्थना नव्हती. प्रभु मला संतान दे, मला संतान, माझी लाज ठेव, मला माझी सवत चिडवत आहे, मला माझे अडोशी पडोशी तुच्छ नजरेने बघत आहे, कदाचित थोड्या दिवसांनी पती प्रीती करते तो पण माझ्यावर प्रीती सोडे, परमेश्वरा माझी लाज राखो, मला संतान दे, असं म्हटलं नाही. तर त्या संपूर्ण इस्रायल जनतेची परिस्थिती ती बघणारी, इतकी आध्यात्मिक जीवनाची ती विकसित बाई होती, आध्यात्मिकरित्या ती विकसित आणि उच्च विचाराची बाई होती. आपल्यासाठी मुलगा तर तिला पाहिजेच होता, परंतु तिने
आपल्यासाठी न मागता परमेश्वरला सांगितलं, प्रभू फक्त माझे कुश उघड, मला पुत्र संतान दे, मला वाच म्हणून माझं नाव राहू देऊ नको, आणि तू जर मला पुत्र संतान दिला तर मी आजीवन जीवन भर मी तुझ्यासाठी तो पुत्र दे तुझ्यासाठी देऊन टाकेल. तिने आपली गरज बघून त्या मुलाला ठेवण्यासाठी मागितलं नाही, देवाच्या कार्यासाठी सोबून नेण्यासाठी समर्पण करण्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करत आहे. म्हणजे ही प्रार्थना परमेश्वर केंद्रित प्रार्थना तिने केली, देवाच्या इच्छेप्रमाणे तिने प्रार्थना केली. आज आपण पुष्कळ गोष्टी मागतो पण ते मागून आपण आपलं मन मनाला वाटेल तसं चालण्यासाठी पुष्कळ गोष्टी मागतो. आपले आपले मन आणि मनातले विचार पूर्ण करण्यासाठी, आपल्या लालसा पूर्ण करण्यासाठी मागतो, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मागतो, आणि शेवटी आपल्या इच्छा आपल्याला पापात घेऊन जातात. म्हणून पुष्कळदा देव आपल्या प्रार्थना ऐकत नाही. या स्त्रीकडे बघा, तिची प्रार्थना. आज माईवाराच्या दिवशी पुष्कळ आयांनी या प्रार्थनेकडे लक्ष द्यायचे. तिने काय प्रार्थना केली? प्रभू माझ्यासाठी नको, मी तुझ्यासाठी देते. देवा तुझ्याच कार्यासाठी तुलाच गरज आहे त्या पुत्राची, म्हणून फक्त तू माझी कुश खोल, मला वाज म्हणून राहू देऊ नको, माझ्या जीवनावर जो कलंक आहे तो मिटून टाक, मी तुझ्यासाठी देते. पुष्कळदा आपण देवासाठी देतो, कधी उरलेलं सुरलेलं देवासाठी देतो तर कधी ना आवडणारं देवासाठी देतो. मला माहिती नाही आज मला म्हणजे देवाचे वचन ऐकणाऱ्या आया बाया तुम्ही परमेश्वरासाठी तुम्ही काय देतात हे मला माहिती नाही, पण देवाची इच्छा ही आहे वचनाप्रमाणे की जे उत्तम आणि योग्य ते परमेश्वरला दिलं पाहिजे. कधी कधी सेवेसाठी एखादा कुटुंब देवाच्या सेवक होण्यासाठी एखादा मुलगा एखादी मुलगी देते, आणि पुष्कळ ठिकाणी आम्ही पाहिलं. मी आजपासून 15 वर्षापासून बायबल शाळेचा एक शिक्षक राहिलेलो आहे, ज्याला काहीच वाचता लिहिता येत नाही, जो कॉलेजमध्ये टिकू शकत नाही, परीक्षा प्रसंगात म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकत नाही आणि दुसऱ्या क्षेत्रात त्याला टिकावं लागणार नाही, असा एखादा मुलगा अशी एखादी मुलगी फेल झालेले असे लोक कधी कधी देवाच्या सेवेसाठी लोक पाठवतात. लोक असे लोक पाठवत की ज्याला या जगात कोणतंही काम मिळणार नाही, कुठल्याही प्रकारे त्याच्या जीवनाचा आधार नाही, त्याला ढकलून देतात देवाच्या सेवेसाठी. जो व्यसनाधीन झालेला असतो तिथून सुटका होण्यासाठी कधी कधी पाठवतात. जो कलंकित झालेला असतो त्याला सुधारण्यासाठी कधी कधी बायबल कॉलेजला पाठवतात. स्त्रीच्या जीवनाकडे बघा, या आईकडे बघा, तिचे मन किती मोठे. प्रभू कोणतीही अट माझ्यासाठी नाही, जर तरची भाषा नाही, फक्त दे मी देते. मी त्याला मोठं करते, मी त्याला वाढवते, मी त्याला सुसंस्कार देते, आणि देवा मी तुझ्यासाठी देते. आज देवाचे वचन ऐकणाऱ्या सर्व आई बाई, जर तुम्ही आपला लेकरू आपले संतान आपली मुलगी आपला मुलगा जर परमेश्वराच्या सेवेसाठी म्हणून दिला, प्रभू त्याच्या जीवनाकडून त्याला नोकरी दे पण त्याच्या जीवनाकडून तुझी सेवा सुटायला नको. प्रभू त्याला कोणत्याही क्षेत्रात काम दे पण तुझ्या मार्गाने त्याने चुकायला नको. ही प्रार्थना तर आपण करतच नाही का? आपण इंजिनिअरिंग शिकवतो चांगलं आहे, आपण MBBS शिकवतो मेडिकल लाईन साठी चांगलं आहे, आपण अनेक चांगले चांगले क्षेत्र निवडतो चांगलं आहे, पण त्या क्षेत्रात राहू सत्यासाठी तो स्थिर राहील का याची काय गॅरंटी? मग आई म्हणून तुमच्या गर्भातला तो बाळक 9 महिने तुमच्या गर्भात राहिला ना, ती बाळिका, आणि या गर्भ अवस्थेत तुम्ही तिच्यासाठी काय प्रार्थना केली, गर्भधारणेपूर्वी काय प्रार्थना केली? बाईकडे बघा, तिचा अजून गर्भ झाले गर्भ राहिलेला नाही, तिला पुत्र संतानाचा गर्भच नाही. त्या गर्भापूर्वी ती परमेश्वराला सांगते, प्रभू मी आजीवन तुझ्यासाठी देते ना,
म्हणून मला तू दे, म्हणून माझी प्रार्थना आहे. पुष्कळदा आपण खूप स्वार्थी बनतो भगिनींनो, माझ्या प्रिय बहिणींनो, आपण खूप स्वार्थी वृत्तीने देवाकडे मागतो. आपण मागतो आणि आपल्यासाठी ठेवण्यासाठी, त्याचं सुख आणि सुविधांसाठीच मागतो. अशी कोण आई आहे की त्याच्या कामासोबत, त्याच्या व्यवसायासोबत, त्याच्या नोकरीसोबत तो देवाचं नाव कधी विसरणार नाही, त्याचं कार्य, देवाचं कार्य तो कधी विसरणार नाही. नोकरीतून वेळ काढून, त्याच्या ट्रेनिंग मधून वेळ काढून, त्याच्या बिझनेस मधून वेळ काढून, त्याच्या तरुणपणातला वेळ काढून तो देवाच्या सेवेसाठी कसा तयार होईल, उभा राहील, याच्यासाठी किती आई प्रार्थना करतात. लेकरू गर्भात नाही तत्पूर्वी ही प्रार्थना आहे, प्रभू माझ्यासाठी नोकरे, माझ्या देवा मी तुझ्यासाठी देते, तुझ्यासाठी देते. आणि म्हणून या बाईची प्रार्थना मी जेव्हा जेव्हा ह्या शास्त्र भागावरून, या चरित्रावरून देवाचे वचन सांगितलं, मी स्वतः असंच सांगतो, मी या बाईच्या चरित्रावरून खूप काही शिकलो, खूप काही शिकलो. ही अशी बाई होती, तिने स्वकेंद्रित प्रार्थना केली नाही तर ईश्वर केंद्रित प्रार्थना केली. प्रभू तुझ्यासाठी जी आवश्यकता आहे, कारण काय, त्या शास्त्रांच्या वेळेस लोक ज्याला जे बरं दिसेल तसं जात आहे. देवाचे लोक सत्यापासून पराडमुख झालेले आहे, सत्यापासून पाठमोरे होऊन कोणत्या तरी चुकीच्या देवी देवतांच्या मागे लागलेले आहे. बाल देव अस्तारत अशा देवांच्या मागे लागलेले आहे. सत्य परमेश्वराची भक्ती सुटलेले लोक आता परमेश्वरापासून दूर जाण्याच्या मार्गावर आहे. आणि एक स्त्री दुःखित अंतकरणाची वांज स्त्री जिला संतान नाही, ती स्त्री देवाकडे धडाधड रडून प्रार्थना मागते की प्रभू मला देना, मी माझ्यासाठी राखून ठेवत नाही, तुला देते, तुझ्या सेवेसाठी. त्या स्त्रीने तो वेळ ओळखला, ते आध्यात्मिक नेत्र तिला होते, ती परिस्थिती ओळखण्याचे आध्यात्मिक मन तिच्याकडे होते, ते नेत्र तिच्याकडे होते की माझ्यापेक्षा माझ्या देवाच्या कार्यासाठीच देवालाची गरज आहे. कारण त्यावेळेस आपण बघतो होपनी आणि फिनास हेली याजकाचे पुत्र होते, याजक होते, याजक असून त्यांचे जीवन वचनात असं म्हटले ते अधम होते. अधम होते एवढंच नाही तर वचन पुढे शिकवतं की ते, त्यांना परमेश्वराची ओळखच नव्हती. विपेचे हवन म्हणजे परमेश्वराला जी चरबी जाळायची यज्ञ होत असे, ती चरबी जाळण्यापूर्वीच त्या यज्ञ केलेल्या पशूच्या कच्चे मांस मागायचे. याजक पाठवीन, याजक याजकाचा सेवक पाठवून बड जबरीने ते मांस घ्यायचे. आणि अशा प्रकारे त्या दर्शन मंडपाची सेवा करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या तिच्याशी, त्यांच्याशी कुकर्म करणारे असे हे नीच प्रवृत्तीचे याजकाचे मुले होते, याजक होते. आणि मग परमेश्वर असा कोणी मनुष्य त्यावेळेस शोधत आहे, देवदृष्टी टाकत आहे की सत्यापासून लोक पराडमुख झाले. यहोवा परमेश्वराला लोक विसरले, अब्राहम इसाक आणि याकोबाच्या देवाकडे, देवाकडून ते दूर जात आहे. आणि अशा परिस्थितीत परमेश्वराचे नेत्र अशा कोणत्या व्यक्तीकडे जाईल की तो व्यक्ती माझ्यासाठी उभा राहील आणि या लोकांना सत्य शिकवेल, या लोकांना सत्याच्या मार्गावर येईल, नेऊन जाईल आणि यांना सत्य परमेश्वराची ओळख देईल आणि यहोवा देवाची उपासना पुनर्स्थापित करेल. अशा प्रकारे देवाला एका मनुष्याची गरज होती. आणि त्याच वेळेस ही बाई प्रार्थना करत होती की देवा माझ्यासाठी नाही, मी तुझ्यासाठी देते. किती संयोग, देवाच्या योजनेचा परिपक्व अशी देवाची योजना, देवाच्या परिपक्व योजनेचा हा घटक हा भाग आहे. अशी परिस्थिती आपल्या जीवनात असू शकते. देवाचा आत्मा मला समजते की प्रभूचा आत्मा तुमच्याशी निश्चितच बातचीत करत आहे. बघा ही परिस्थिती कशी आहे. परमेश्वराला एका अशा मनुष्याची गरज आहे की जो शुद्ध विचाराने प्रभू समोर चालेल,
आणि इकडे एका वांज स्त्रीला तिची कुश बंद आहे म्हणून तिची लाज ठेवण्यासाठी पुत्र पाहिजे, पण ती म्हणते की मी देवासाठी देते आणि प्रभू आपल्या कार्यासाठी एका मुलाला उभं करण्याच्या स्थितीत आहे. ही प्रार्थना झाल्यानंतर तिने परमेश्वराची जे मागणं केलं त्या मागणीत तिने असं म्हटलं आहे की प्रभू माझ्यासाठी मी ठेवत नाही ना, मी तुझ्यासाठीच देते. आता तिसरा मुद्दा आपल्या संदेशाचा शेवटचा मुद्दा, तिची विश्वासयोग्यता बघा. प्रार्थना करण्यापूर्वी तिची मनस्थिती बघितली, तिची प्रार्थना आपण बघितली. आता आपला तिसरा आणि शेवटचा मुद्दा, आजच्या मायवाऱ्याच्या संदेशाचा शेवटचा मुद्दा, तिची विश्वासयोग्यता. जसं प्रभू समोर ती बोलली ना, तेच शब्द ती पूर्ण करणारी बाई, म्हणून तिच्या बद्दल मी आधीच म्हटलं विश्वासयोग्य आईची प्रार्थना, विश्वासयोग्य आईची प्रार्थना. आता ती किती विश्वासयोग्य आहे. देवाने तिची कुश खोलली, तिला संतान दिलं आणि ती प्रार्थना झाल्यावर त्या ठिकाणी एलियाजक बसले. ती आपले मनातले शब्द देवाला सांगत आहे, ती पटपटत आहे, तिचे तोंड हालत आहे, शब्दांचा आवाज मात्र निघत नाही. एलियाजकाला असं वाटलं की कोणीतरी बाय दारूच्या नशेत आली, आणि मग एलियाजकाने जे शब्द वापरले, तू कुठपर्यंत नशेत राहणार, जागी हो, असे काही शब्द वापरले. आणि ती म्हटली, प्रभू माझे स्वामी, म्हणजेच त्यावेळेस तो एका याचकासाठी एक आदराचा शब्द आहे, माझे स्वामी, मी कोणी अधम स्त्री नाही, मी कोणी पापी स्त्री नाही, तर मी मनाची दुःखी स्त्री आहे आणि ते दुःख मी माझ्या देवासमोर व्यक्त केलेलं आहे. मी काय चुकणार केलं, आणि हे सत्य ज्यावेळेस ती म्हणते की माझी चिंता आणि माझे क्लेश आहे आणि मनस्वी मला ते खूप दुःख झाल्यामुळे मी माझं मन माझ्या देवापुढे मोकळं केलेलं आहे. परत या मुद्द्यातून एक महत्वाची गोष्ट आपण शिकत आहोत की आपलं दुःख आपल्या मनाची चिंता देवासमोर खोला, मोकळे करा. देव देव अशा दुःखाकडे दृष्टी टाकतो. आणि मग हे ऐकल्यानंतर एलियाजकाने त्या स्त्रीला आशीर्वादाचे शब्द उच्चारले, तू सुखाने जा, इस्रायलच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ना ते तो देव, म्हणजे तथास्तु, जसं तू मागितलं तसंच हो, असा आशीर्वाद त्या स्त्रीला दिला. धन्य ती स्त्री जिचं जीवन प्रार्थनेमय आहे, जिचा विश्वास प्रार्थना ऐकणाऱ्या देवावर आहे. मन मोकळं करते ती देवासमोर, लपवत नाही आपले दुःख सांगते. ती स्त्री मनुष्याकडूनही आशीर्वाद, म्हणजे आशीर्वादाची प्रार्थना प्राप्त करून घेण्यास लायक आहे. इथं आपल्या प्रत्यक्ष उदाहरण आहे. याजक म्हणत ती तथा असतो, तुझे मागितले ना इस्रायलच्या देवाकडे, तुझे मागणे देव तुला मिळो. एक प्रकारची ही तिला शुभेच्छा होती, आशीर्वाद होता. आणि असं म्हटले ती तिथून निघाली, जाऊन तिने अन्न सेवन केले आणि त्या घटनेनंतर तिचा चेहरा कधी उदास राहिला नाही, कारण तिला पूर्ण माहिती झालं की माझ्या देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. म्हणजे माझा जो सेनाधीश परमेश्वर आहे ना, तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. आज मला सांगायचे तुम्हाला, प्रत्येक आईला सांगायचे, आपला परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतोच. मागणाऱ्याने मागायला पाहिजे, देणाऱ्याकडे पुष्कळ आहे. योग्य ते मागा, उचित वेळी आपले मनोकामना पूर्ण करणारा परमेश्वर आहे. शेवटच्या मुद्द्यात आपण जाता आणि शेवटचा मुद्दा आपण बघत आहोत, हन्नेची विश्वासयोग्यता. आता
हनुची विश्वास योग्यतेसाठी पहिला अध्याय 24 ते 28 वचनात तुम्ही थोडका भाग निवडून आता थोडक्यात थोड्या वेळाने संदेश समापनाकडे मी जात आहे. तिने दूध तोडेपर्यंत त्या बाळकाला सांभाळलं. आता दूध तोडण्याविषयी अनेक प्रकारचे तर्क वितर्क, किती वर्षाचा तो असला पाहिजे याच्याविषयी अनेक तर्क वितर्क आहे. तीन प्रकारचे तर्क केले जातात, ते तिघ तर्क तुम्हाला तुमच्या समोर सांगतो. दूध तोडण्याचा पहिला प्रसंग जो तर्क केला जातो तो पहिला तर्क आहे, कदाचित समुएलला 3 वर्ष पूर्ण झाले असतील, कारण त्यावेळेस यहुदी लोक 2 ते 3 वर्ष मुलाला दूध पाजत असे, मुलगा किंवा मुलगी, आणि मग 3 वर्षानंतर त्याचं दूध तोडत असे. जेव्हा तुम्ही दुसरे इतिहास आणि 31 अध्याय त्याचा 16 वचन वाचता, दुसरे इतिहास 31 अध्याय 16 वचन, त्यावेळेस हिस्किया राजाने मंदिराच्या सेवा करणाऱ्या लेवी लोकांना नेमणूक केल्यानंतर असा शब्द वापरलाय की ते देवाच्या मंदिरात जाण्यास लायक आहे. 3 वर्षापासून पुढे असा शब्द आलेला आहे. कदाचित या दूध सुटून दूध तोडून झाल्यानंतर कदाचित पुढच्या भविष्यातील एक प्रॅक्टिकल साठी आणि शिकण्यासाठी कदाचित त्या मुलाला पाठवलं जाण्याची तरतूद त्यावेळेस जुन्या करारात केली गेली असेल असं होऊ शकतं. दुसरं एक तर्क आहे, 5 वर्षाचं सांगतात काही लोक. जेव्हा आपण उत्पत्तीच्या पुस्तक 16:16-21:1-8 वाचतात, त्यावेळेस बायबलच्या विद्वान लोकांचं हे मत आहे कदाचित इसाकाचं दूध तोडलं त्यावेळेस तो 5 वर्षाचा होऊ शकत, 5 वर्षाचा होऊ शकत. तिसरा एक तर्क आहे की त्याचे 12 वर्ष असायला पाहिजे. हा तर्क कशावर? हा तर्क यशावरून की त्यावेळेस 13 वर्षाचा यहुदी मुलगा झाला तर त्याला कुटुंबाची पुष्कळशी जबाबदारी सोपून दिली जात असे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या आपण जीवनाविषयी बघतो, दुसरा अध्याय लुकाचं पुस्तक 41:41-52 बघतो आपण की प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचे असताना ज्यावेळेस आपण बघतो की ते सणांच्या दिवसामध्ये देवाची आराधना उपासना करायला गेले होते आणि 12 वर्षाचा असताना तो मागे राहिला. आणि तिथून असं म्हटले की त्या 12व्या वयापासून प्रभू येशू ख्रिस्ताला मरिया घेऊन गेले आणि म्हटले की तो त्यांचे आत्मित्र राहिला, म्हणजे तिथपर्यंत त्याची मर्जी चालू शकत नव्हती. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्यातच त्याच्या गर्भ होता, तो सक्षम होता, पण एक चिन्ह म्हणून तिथं दिसतं की कदाचित 13 वर्षापासून यहुदी एका मुलाला जर जबाबदारी दिली जात असेल तर दूध तर 3 वर्षात तुटत असेल, परंतु त्याने त्याची बाल्य अवस्था कमीत कमी 12 वर्षापासून पर्यंत असू शकते असं एक तिसरा तर्क आहे. आता या तर्काच्या मागे आपण लागणार नाही, आपल्याला जे योग्य वाटेल ते आपल्यासाठी घ्या. आता मी संदेशाच्या महत्वाचा भाग सांगत आहे. दूध तोडेपर्यंत तिने त्याला सांभाळलं आणि ते सांभाळलं एवढंच नाही तर तिने त्या बाळकाला जी गर्भ अवस्थेत तो बाळक येण्यापूर्वीच जी आई धार्मिक होती, प्रार्थना करणारी होती, विश्वासू होती, परमेश्वरावर विश्वास ठेवणारी होती, ती त्या आईने त्या बाळकाला कितीतरी देवाच्या चरणापाशी जाण्याचं शिकवलं. कारण तिने देवाशी करार तसा केला होता की हे देवा, तू मला पुत्र संतान देशील ना तर मी तुझ्यासाठी देऊन टाकेल, मी माझ्यासाठी राखून ठेवणार नाही. म्हणून देवाच्या सेवेसाठी त्या मुलाची तयारी व्हावी म्हणून तिने लहानपणापासूनच तिच्या हातात तो चिमुकला बाळ होता तेव्हापासूनच, थोडं थोडं तो समजत गेला तेव्हापासूनच, थोडं थोडं तो बोलत गेला तेव्हापासूनच, त्याला शिकवण्याचा प्रसंग एवढा तो मोठा झाला तेव्हापासूनच त्याला उत्तम त्या गोष्टी शिकवल्या गेल्या. त्याला तो इतिहास सांगितला गेला की तुझा जन्म कशासाठी झाला, कशी परिस्थिती होती, हे सगळं सांगून त्याच्या मनावर ह्या चांगल्या गोष्टी बिंबवल्या गेल्या. त्याला प्रार्थना शिकवली गेली, त्याला अधीनता शिकवली गेली, त्याला सेवेचं वजन दिलं गेलं आणि सेवा करण्याची प्रवृत्तीचं एक मन तयार केलं गेलं आणि तिच्या समर्पणामध्ये हे सर्व काय घडलं. प्रिय बहिणी, आज आपल्या लेकरासाठी, आपल्या मुलासाठी त्याने काय व्हावं, त्याने कोणत्या पद्धतीचं जीवन जगावं, तुम्ही किती प्रार्थना करतात मला माहिती नाही, पण मी जे शिकलो ते तुम्हाला आज सांगतो.
जेव्हा बाळक आपल्या हातात येतो तेव्हा आपण कधी प्रार्थना सुरू करतो, जेव्हा वाढदिवस येतो तेव्हा आपण प्रार्थना करतो, कधी कधी मोठे झाल्यानंतर प्रार्थना करतो. पण प्रार्थनेची पद्धती आहे की तुमच्या गर्भात तुमचा मुलगा मुलगी येत नाही त्यापूर्वीच तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे, पूर्वीच तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे. आणि मग गर्भाशयात आल्यानंतर प्रतिदिवशी त्याच्यासाठी प्रार्थना, मुलगी असेल तिच्यासाठी प्रार्थना, जन्म झाल्यानंतर प्रतिदिवशी त्याच्यासाठी प्रार्थना, आणि जोपर्यंत वयात येत आहेत तोपर्यंत प्रतिदिवशी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, ही देवाची इच्छा आहे. या स्त्रीने, या आईने, आता आई म्हणायला पाहिजे, या आईने तशी त्याची तयारी केली आणि तिथं ती खूप मोठ्या उत्साहाने गेली. यज्ञार्पण अहोमार्पणाचे जे यज्ञपशू ते घेतलं, सगळं सामान घेतलं, खूप मोठ्या आनंदाने त्या बाळकाला ती घेऊन गेली आणि त्या बाळकाची तयारी पण तिने केली. आणि तिथं गेले दोघं पती पत्नी, गेले इल्काना पण आले आणि हन्ना आणि आता समुएल पण आहे. आणि त्या इलियासकाला सांगते, तुम्ही मला ओळखता का? मी ती स्त्री आहे जी काही वर्षापूर्वी ह्याच मंदिरात इथंच मी ढळाढळ रडून प्रार्थना केली, तुम्हाला सांगितलं नाही का? मी माझं मन दुःख व्यक्त केले देवासमोर आणि तुम्ही मला आशीर्वादाचे शब्द उच्चारले. मी ती स्त्री, आज मी माझ्या करारानुसार माझ्या मुलाला देवाच्या सेवेसाठी तुमच्याकडे सोपवण्यासाठी मी आलेली आहे. विधीप्रमाणे तिने सगळा विधी पूर्ण केला आणि त्या बाळकाला इलियाजकाच्या हाती दिला, इलियाजकाच्या हाती दिला. आपण आपला मुलगा कोणाच्या हाती देता? जगातील शिक्षकाच्या हाती देणे हे चांगलं आहे, कधी कधी मित्रांच्या हाती आपण देऊन टाकतो, कधी कधी जगातील अनेक प्रकारचे हास्य मजाक आहे, अनेक प्रकारचे आनंद करण्याचे स्थळ आहे, तिथं आपण अनुमती देतो. चार बाबा त्याच्या जीवनाला अनुकूल नाही, त्याच्या जीवनाला जे योग्य नाही, कधी कधी अशा लोकांची हाती आपण देऊन टाकतो. आणि असं म्हटलंय की वाईट संगती हे सुचरित्राचा बिघाड करते. कधी कधी आपण, मला माहिती नाही आईनो, आज तुम्ही तुमचा मुलगा मुलगी कोणाच्या हाती देऊन टाकता, पण इथं बघा, ही एक आई देवाच्या हाती देत आहे. ज्याने दिलं त्याचं नाव जसं ठेवलं की मी परमेश्वराकडून मागून घेतलंय आणि मी थोडा दिवस तयार करून त्याच्या हाती देते. तिने अगोदर तर देवाच्या हातीत दिलं, विधीप्रमाणे समर्पण केलं आणि देवाच्या सेवकाच्या हाती दिलं. धन्य आहे तो युवक, ती युवती जे देवाच्या सेवकाच्या सान्निध्यात आहे. मी लहानपणापासून अनेक सेवकांच्या सान्निध्यात राहिलो, अनेक सेवकांच्या सेवा करण्याचा प्रसंग मला मिळाला, सेवकांचे कपडे धुण्याचा प्रसंग मला मिळाला, आंघोळीसाठी पाणी गरम करण्याचा प्रसंग मला मिळाला, ते संदेश देत होते मी वचन वाचण्याचा प्रसंग मला मिळाला. अनेक सेवकांचे हात माझ्या डोक्यावर ठेवले गेले, प्रार्थना केली. आई वडील जरी लहानपणापासून विश्वासू नव्हते, देवावर विश्वास ठेवत नव्हते, सत्य माहिती नव्हतं, तरी सुद्धा मी अनेक सेवकांच्या सान्निध्यात होतो. आणि आज मला माहिती की एका देवाच्या समर्पित सेवकाच्या सान्निध्यात राहणं किती मोठ, किती महत्वाची, किती मोठं कार्य. मला माहिती नाही तुम्ही काय समजाल, परंतु जे योग्य ते सांगणं माझे कर्तव्य. फक्त वचन वाचतो आणि प्रार्थना करून आजचा संदेश समाप्त करत आहे. पहिले समुएल दुसरा अध्याय 11 वचन. तिने आपल्या बाळकाला समुएला एलियाजकाच्या नजरेखाली देवाची सेवा करण्यासाठी तिथं ठेवलं आणि तो बाळक सेवा करू लागला. पहिले समुएल दुसरा अध्याय 18 वचनामध्ये असं म्हटलंय, सणाचे एपोद धारण करून परमेश्वराची तो सेवा करू लागला. त्यावेळेस एपोद हे पवित्रतेचे दर्शक आहे,
आणि ती पवित्र जीवन ठेवून तो देवाची सेवा करू लागला. तिसरी गोष्ट, दुसरा अध्याय 21 वचनामध्ये समुएल बाळक देवासमोर वाढत गेला असं म्हटलंय, परमेश्वरासमोर वाढत गेला. चौथी गोष्ट असं म्हटलंय, परमेश्वर आणि मनुष्य त्याच्यावर प्रसन्न होते. जेव्हा तुम्ही दुसरा अध्याय 26 वचन वाचता तेव्हा असं म्हटलंय, परमेश्वर आणि मानव यांच्या त्याच्यावर प्रसन्न होते. म्हणजे धार्मिक मनुष्याला पण तो प्रसन्न ठेवत असे आणि देवांना तर तो प्रसन्न करतच होता. पाचवी गोष्ट, देवाच्या वशाजवळ तो निधलेला होता. जेव्हा तिसरा अध्याय आणि तुम्ही तिसऱ्या वचनात बघता जिथं देवाचा कोश आहे तिथे तो निधलेला होता. सहावी गोष्ट त्याच्या जीवनात आहे, परमेश्वराने समुएलास हाक मारली. आता ते सगळं स्पष्टीकरण करण्याचा वेळ नाही, पण थोडक्यात सांगून प्रार्थनेकडे जातो. तिसरा अध्याय 14 वचनापासून 10 वचनापर्यंत वाचलं तर 3 वेळा परमेश्वराने हाक मारली आणि एकच उत्तर दिलं, काय आज्ञा प्रभु मी करावयास तयार आहे. त्यावेळेस देवाची ओळख नव्हती, म्हणजेच देवाचा आवाज त्याने कधी ऐकलेला नव्हता, देवाशी बातचीत केली नव्हती. म्हणून तो एलियाजकाकडे गेला आणि 3 वेळा एलियाजकाकडे जाऊन म्हटलं, स्वामी गुरुजी काय आज्ञा. आणि शेवटी तिसऱ्यांदा एलियाजकाने त्याला समजवलं, बाळा आता तुला हाक मारली आणि जर तसा आवाज आला तर बोल यहोवा तुझ्या दास ऐकत आहे असं म्हण. चौथ्यांदा देवाचा आवाज आला आणि समुएला समुएला असा आवाज आला आणि समुएल ते शब्द बोलला, परमेश्वरा बोल यहोवा बोल तुझ्या दास ऐकत आहे. मी ऐकायला तयार आहे म्हणजे काय, त्या संपूर्ण इस्रायल मधून किती लोकांचे कान त्या सत्य परमेश्वर यहोवा परमेश्वरांच्या शब्दाकडे होते माहित नाही, पण एक बाळक अवस्थेत त्याचे कान देवाची वाणी ऐकण्यासाठी सज्ज होते. इतकं चांगलं चरित्र. आता शेवटची गोष्ट सांगतो, ज्यावेळेस आपण 7व्या अध्यायाकडे जातो, आता 20 वर्षानंतरची वटघट. आता समुएल वयस्क मनुष्य झाला, चांगला समजदार झाला, वय त्याच्या वाढलं, देवाने संदेष्टा म्हणून त्याला स्थापित केलं इस्रायलासाठी आणि 20 वर्ष उलटून गेले. आणि ते 20 वर्ष उलटून गेल्यानंतर इस्रायल लोक अन्य देवी देवतांची पूजा करून थकले. 7व्या अध्यायाची सुरुवात करताच जेव्हा तुम्ही 7वा अध्याय 1 ते 3 वचन वाचाल तेव्हा कळेल की इस्रायलाच्या देवाचे दर्शन घेण्यासाठी लोक आतुर झाले, कारण देवाने खूप लांब वेळपर्यंत त्यांना दर्शन दिलेलं नाही. तिसऱ्याच अध्यायात एक युद्ध होतं आणि युद्धात कराराचा कोश देखील पलिष्टी लोक घेऊन जातात आणि खूप मोठी कत्तल पण होते आणि या लोकांच्या इसऱ्या लोकांच्या वर्तणुकीमध्ये देवाचा गौरव इस्रायलातून नष्ट होतो आणि त्याच गौरवाच्या पुनर्स्थापनेसाठी परमेश्वराने या स्त्रीच्या एका मुलाचा उपयोग केला, तो आहे समुएल. आता 7व्या अध्यायात तो खूप समजदार झालेला आहे, देवाने त्याची बुद्धी आणि शरीर आणि पूर्ण रीतीने त्याला परिपक्व केलेला आहे आणि तो इस्रायलासमोर आता सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाला. आणि तो वेळ होता 20 वर्षाच्या, इस्रायल लोक हरले युद्धात हरले तेव्हापासून 20 वर्षाच्या कालखंडापर्यंत कराराचा कोश पलिष्टी लोकांनी नेल्यामुळे देवाचं दर्शन झालं नाही आणि जे काही धर्मी स्वभावाचे लोक उरले होते त्या लोकांनी देवदर्शनाची इच्छा दर्शवली आणि समुएलाने आपली सेवा सुरू केली आणि असं म्हटले की तुम्ही आपल्यातले अन्य देव दूर करा, अष्टारथ आणि बालदेव याची उपासना तुम्ही करू नका, तुमच्यातले दूर करा आणि तुम्ही केवळ परमेश्वराचीच उपासना करा, तुम्ही फक्त यहोवा देवाचीच उपासना करा. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाची उपासना कराल त्यावेळेस देव तुम्हाला दर्शन देईल.
आणि मग समुएलांचे इस्रायल लोकांनी ऐकलं. 20 वर्षानंतर या 20 वर्षात समुएलांनी काय केलं, महत्त्वाची गोष्ट आहे. त्याने देवाच्या सेवेसाठी अधिक परिपक्व तो झाला. त्या काळात परमेश्वराचे मननचिंतन केलं, वचनाचं मननचिंतन केलं, अधिक तो दृढावला. एलियाचकाच्या नंतर त्याने इस्रायलासाठी उत्तम असं याचकाची सेवा दिली. भविष्यवक्ता तो होता. आणि आता असं त्याने म्हटलं की तेव्हापासून 7व्या अध्यायापासून ते परमेश्वराची उपासना करू लागले. म्हणजे देवाच्या उपासनेची पुनर्स्थापना त्यांनी केली. एका आईच्या प्रार्थनेवरून इतकं महान कार्य देव करू शकतो. म्हणून आता शेवट करताना मी प्रत्येक आईला विनंती करत आहे, तुम्ही आज आपल्या संतानासाठी काय प्रार्थना करतात, या आपण मिळून प्रार्थनेकडे जाऊ. डोळे जागो, आपले हात जोड, प्रार्थना करू. पवित्र पित्या, यावेळेस या विशेष प्रसंगी जागतिक मायवाराच्या निमित्ताने ही भक्तीत आम्ही एकत्र झालो. ठिकठिकाणी अलग अलग ठिकाणी आम्ही असताना मनाने आम्ही तुझ्या सानिध्यात आलो. ही सत्यवचने प्रभू बोलण्यासाठी मला सही केलं. मी आज जगातील प्रत्येक आईसाठी प्रार्थना करत आहे प्रभू. जे आईबाई या महामारीच्या विळख्यात सापडलेले आहे त्यांच्यासाठी आम्ही आज मदर डेच्या निमित्ताने हे वचन ऐकणाऱ्या आईबाई सबक त्यांच्यासोबत आम्ही या महामारीच्या विळख्यात असलेल्या त्या आईबाईंसाठी प्रार्थना करतो. प्रभू तू करुणा करणारा परमेश्वर आहे, करुणाकारी देव आहे, कृपा आणि दयेचा भंडार आहे, दया सागर तो आहे. कृपा कर, दया कर आणि अशा महामारीच्या भयंकर अशा रोगातून प्रभू अनेक आमच्या आयाबाई अटकले, तुझ्या आरोग्याचा हात स्पर्श कर. आमच्या आयाबाई एवढ्याच नाही तर संपूर्ण जगात जेवढे या रोगग्रस्त झालेले आहे, भारत देश आणि महाराष्ट्रात रोगग्रस्त झालेले आहे, नंदुरबार जिल्ह्यात जेवढे रोगग्रस्त आहेत त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. तुझ्या पवित्र हाताच्या स्पर्शाने, तुझ्या कृपेदयेने प्रभू अशा स्थितीतून आपल्या लोकांची काळजी घे, आरोग्य दे. जे वचनामे ऐकलं त्याप्रमाणे प्रत्येक आईला अशा प्रार्थनापूर्वक जीवन जगण्यास मदत कर. की त्यावेळेस लगभग 3000 वर्षापूर्वी एक समुएल या पृथ्वीवर संदिष्टा होता, पण आज घराघरातून असे समुएल उत्पन्न व्हावे, तयार व्हावे आणि यहोवा देवाची सत्य देवाची उपासनेला पुनर्स्थापना करणारे व्हावे, अशी प्रार्थना आम्ही या मायवाराच्या निमित्ताने पवित्र पित्या तुझ्या चरणापाशी करत आहोत. तू आमच्या आईंना आशीर्वादित कर, त्यांच्या आश्रयभूष, त्यांच्या गरजा पूर्व, ज्या आयाबाया पुष्कळ दुःखात आहे, अन्ना वाचून मोतात आहे, संकटात आहे, घरातून काढून दिले, त्या सर्वांची आठवण करतो प्रिय पिता. तुझी कृपा दे, त्यांना पण शाही कर, मदतीचे हात मोकळे करणाऱ्यांना मदत कर आणि त्यांना असहाय्य असे ठेवू नको तर त्यांना सहाय्य कर. आम्ही सर्व तुझ्या हाती सोपले जातो. ऐकलेल्या वचनाप्रमाणे आचरण करून तुला गुरु देण्यासाठी सहाय्य कर. येशूच्या पवित्र नावाने मागतो.